ऐका संकष्टी चतुर्थीची कहानी। जुनी पुराणी कृतवीर्य नावाचा राजा, त्याची राणी सुगंधा देवी। त्यांना काही कमी नव्हतं, पण पोटी पुत्रसंतान नव्हतं। त्यासाठी त्यांनी खूप दानधर्म केला, नवस सायास केले, पण देवानं त्यांना एकही फळ दिलं नाही। राजा राणी उदास झाले, तीर्थयात्रा करू लागले। एकदा राजाच्या स्वप्नात त्यांचे वडील आले, म्हणाले, तुम्ही गणेशाची आराधना करा, पुण्यकारक असं संकष्टी चतुर्थीचं व्रत करा, तुमची इच्छा पूर्ण होईल, तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल। राजानं तो दृष्टांत राणीला सांगितला, तिला आनंद झाला। संकष्टी चतुर्थीचं व्रत करायचं, पण ते कसं करायचं? त्यांनी मग एका जाणत्यालाच विचारलं। त्यानं सांगितलं की दर महिन्याला पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथी येते, तिला संकष्टी चतुर्थी म्हणतात। गणेशदेवाची ही आवडती तिथी। व्रत करणाऱ्यानं या दिवशी भल्या पहाटे उठायचं, गणेशाचं नामस्मरण करायचं, तिळाचं ओठणं लावून स्नान करायचं, दिवसभर मग उपवास करायचा, दूध फलाहार घ्यायचा, रात्री चंद्रोदयाच्या वेळी गणेश पूजा करायची, चौरंगपाटावर गणेश मूर्ती ठेवायची, आरास करायची, अथर्वशीर्षाचा अभिषेक त्या मूर्तीला करायचा, दुधाचाही अभिषेक करायचा, मग लाल गंध, तांबडी फुले, 21 दुर्वांची जुडी, शमीपत्रे वाहायची, धूपदीप दाखवून 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायचा, आरती मंत्रपुष्प प्रार्थना करायची, संकष्टी चतुर्थीची कहाणी वाचायची किंवा ऐकायची, हे सगळं मन लावून करायचं। चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा ओवाळणी करायची, मग चौरंगपाटावरील पूजा विसर्जन करून मौन भोजन करायचं। हे संकष्ट चतुर्थीचं व्रत 4, 7, 11, 21 वेळा करायचं। निष्ठापूर्वक नियमांचं जर हे व्रत केलं तर गणेश कृपेनं मनातील इच्छा पूर्ण होतेच, संकटही दूर होतात। मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला नाव आहे अंगारकी। तिची कहाणी आगळी वेगळीच आहे। संकष्ट चतुर्थीचं व्रत करणाऱ्या स्त्री पुरुषांनी ते व्रत अंगारकी चतुर्थीपासूनच सुरू करावं आणि शक्यतो अंगारकी चतुर्थीलाच या व्रताची सांगता करावी, त्या उद्यापनाला अन्नदान करावं। संकष्टी अंगारकीच्या महात्म्याची 4, 7, 11, 21 अशी यथाशक्ती पुस्तकेही दान करावीत, त्या दानाचं पुण्य विशेष आहे। राजा राणीनं त्या व्रताची अशी माहिती करून घेतली, मग त्यांनी ते व्रत निष्ठापूर्वक केलं। पुढं श्री गणेश कृपेने त्यांची इच्छा पूर्ण झाली, त्यांना पुत्रलाभ झाला। त्या पुत्राचं नाव ठेवलं कार्तवीर्य। हा पुत्र मोठेपणी मोठा गणेश भक्त झाला। हे संकष्टी चतुर्थीचं व्रत आणखी कोणी कोणी केलं, त्याचं फळ त्यांना कसं मिळालं ते थोडं ऐका। या व्रताच्या प्रभावानं प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न करण्याचं बळ मिळालं, भगवान शंकराला गणेश कृपेनं त्रिपुरासुराचा नाश करता आला, पार्वतीनं कार्तिकीय षडाननानं या व्रतामुळे आपलं कार्य सिद्ध करून घेतलं, अगस्तीने समुद्र प्राशन केला, गौतमानं गंगा गोदावरी आणली, गरुडानं अमृत सिद्धी मिळवली, दमयंतीनं नळराजाचा शोध लावला, मारुतीनं सीतेचा शोध लावला, श्रीकृष्णानं रुक्मिणीने यशोदेने अशा कितीतरी स्त्री पुरुषांनी हे संकष्टी चतुर्थीचं व्रत निष्ठेने केले, गणेश कृपेने त्यांचं इच्छित साध्य झालं। संकट निवारण्यासाठी साधन म्हणून ह्या संकष्टी चतुर्थीच्या व्रताचं महात्म्य फारच श्रेष्ठ आहे। जे कोणी गणेश भक्त हे व्रत नेमनिष्ठेने करतील त्या सर्वांचं कल्याण होईल। ज्यांनी ज्यांनी हे व्रत केलं त्यांच्यावर जशी गणेशाची कृपा झालीच तशी ती तुम्ही आम्हावर हो। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।